सहकार क्षेत्र विस्तारत असले तरी या क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करीत असलेल्या संस्थाच टिकून राहतात. त्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व त्यांचे कार्य या गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे मत चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे अल्लमप्रभू स्वामी यांनी व्यक्त केले. येते मंगळवारी लोकमित्र सेवाभावी संस्था व लोकमित्र कोऑप क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन करून ते बोलत होते. गिना कोट्रे बाळक संतोष आहे तो आज कारण आज गिनान कोट्टारंतु फोटोदाग अष्टे कोट्टिवि अंत अनबारदु. ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ಮಾವಿನ ಗಿಡನ ನಿಮ್ ಎತ್ತರದಾಗೋ ನಿಮ್ಮ ತೋಟದಾಗೋ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಹಚ್ಚಿ ನಾಳೆ ಏನ್ ಅನ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಇಂತ ಸೊಸೈಟಿ ಉದ್ಘಾಟನದಾಗ ಗಿಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದರಿ ನಾ ಬೆಳೆದಿದ್ರೆ ಹಣ್ಣು ತಂದಿನ್ ನೋಡ್ರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಇದು ಹರೆ ಲಕ್ಷಣ ಅಂತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದಾಗ ಅತ್ಯಂತ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತು. ಈಗ ಸದ್ಯ ಕೆಟ್ಟ ಬಿಸಿಲ ಮಳೆ ಅಷ್ಟಕ್ಕಷ್ಟೇ ಇದೆಲ್ಲ ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನಾಡಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಗಿಡ ನಾಶ ಆಗಿದ್ದಕ್ಕನ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಕಾರವರಿಗೆ ಗೊತ್ತು, ಅವರು ಅನುಭವ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನನಗೆ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪುಂಡ್ಲಿಕ್ ಖೋತ್, ಕರ್ಮವೀರ ಮಲ್ಟಿಸ್ಟೇಟ್ ಚೆ ಸಂಚಾಲಕ ರಾವ್ ಸಾಹೇಬ್ ಮಲಿಕ್ವಾಡೆ, ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಇಂಗ್ಳೆ, ಸುಭಾಷ್ ವಡಗಾವೆ, ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್, संभाजी पाटील, एम जी संगपा, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मंगावे यांच्या उपस्थित संस्थेचे उद्घाटन झाले. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मान्यवरांना आंब्याची रोपे देण्यात आली. कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे संचालक अरविंद मजलीकर म्हणाले, सहकारी संस्था चालविण्यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. संस्था मोठी होण्यासाठी पदाधिकाऱ्यांची वाटचाल निस्वार्थी हवी. दुसरा क्रमांकाला 3001 रुपये आणि येतोची त्याचा सन्मान केला जाईल आणि तिसरं बक्षीस 2001 रुपये. अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पुढच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांनी ज्यांनी घेतील त्यांना बक्षीस रुपात ते थोडस आर्थिक सहकार्य म्हणा त्या उद्देशानं करण्याचा विचार आहे. आणि बाकीच्या सुद्धा काही योजना या ठिकाणी बऱ्याचशा आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं आपल्या पुढे येतील. आपण सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि येणाऱ्या काळामध्ये उज्ज्वल भविष्य या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि स्वामीजींच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मिळावं. डॉक्टर रावसाहेब कुणोरे म्हणाले की लोकमित्र संस्थेचे उद्देश हा केवळ लोकोपयोगी असेल. गावात एकरीत सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या उत्पादकाला कृषी भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या लोकांना मुक्त करण्याचं सुद्धा एक हेतू या लोकमित्र क्रेडिट सोसायटीचा असायला पाहिजे. आम्ही कर्मवीर पतसंस्थेच्या माध्यमातून 1000 कोटीचा बिझनेस करतो आणि गेली 35 वर्ष सहकारामध्ये आम्ही काम करतो. आताच बाळासाहेबांना म्हणाले की पतसंस्था चालवणं म्हणजे रस्त्यावरचा भूत घेणं असं आहे, पण मला वाटतंय गुरुदत्त जी फॅक्टरी उभी राहिली ती एका पतसंस्थेच्या माध्यमातून उभी राहिली. दत्त सहकारी पतसंस्था आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून आदरणीय भगवान राठगे साहेबांनी गुरुदत्त ही शेतकऱ्यांसाठी या आमच्या भागातील अत्यंत आदर्श जो कारखाना चालू आहे तो गुरुदत्त सुरू आहे ती या पतसंस्थेच्या माध्यमातून उभे केले. मला वाटते हे जर चांगल्या पद्धतीने आपण चालवलो, त्याचा हेतू चांगला असेल, तर निश्चितपणे मोठं काम सुद्धा या निमित्तानं होऊ शकतं. एक आदर्श नमुना या निमित्तानं आपल्या समोर आहे. मलिकवाड गावामध्ये खूप संस्था आहेत असं मला समजलं. तुम्ही तर म्हणाला 10 संस्था आहेत आणि 10 संस्थेच्या माध्यमातून गावाची अर्थव्यवस्था एका चांगल्या दिशेनं जायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काही चांगलं या ठिकाणी विचार व्यक्त केले. मला वाटतं लोकमित्र जी आमची क्रेडिट सोसायटी आहे ती निश्चितपणे त्या विचारानं बांधील राहील आणि चांगलं, कारण त्यांचा हेतू सुद्धा लोकमित्र जी एनजीओ स्थापन केलेली आहे त्यांनी की समाजाचं काही चांगलं काम करता येईल. गुरुदत्त कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, जितू कोरे, दिलावर नदाफ, राजेंद्र पाटील, अजित किलेदार, संजय पिराजी, किट्टू येळवंते, दत्ता माने, संदीप चव्हाण, मारुती शिंदे, जुगुळ येथील सुरेश पाटील, दीपक पाटील, शिवानंद मिंचे उपस्थित होते. सुधीर पाटील यांनी आभार मानले. गावातल्याच लोकांना द्यायचं असतं. आता महिला सोसायटी काय त्या संस्थेतले 5-50 लाख तुमच्याकडे येतील,
मल्लिकार्जुन आहे तिथले 1550 तुमच्याकडे येतील, रयत मधले 1550 येतील, जनशक्ती मधले 1550 येतील, येण्याबद्दल देण्याबद्दल काय नाही, चांगली गोष्ट आहे, तिकडे काय सगळे गावचीच. कर्जदार दुसरे कोण असणार नाही, कर्जदार हे आमच्याकडून थोडस व्यवहार चुकीच्या पद्धतीने करून आमच्यात नाराज झालेले, हे ज्या चार संस्थेची नावं घेतलो तिथं नाराज झालेलीच तीच मंडळी येतील. खबरदारी म्हणून तुम्हाला मी सांगतो, पहिल्या आजच्या ह्या दिवसापासून ह्या घटकेपासून तुम्ही आमच्या चारी गावातल्या ज्या 10 संस्था आहेत त्या 10 संस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर सगळे एकत्र बसून एक प्रकारचं कायदा नियम तयार करा की जेणेकरून कर्ज देते वेळी एकमेकाच्या विचारानं आणि पुढं, कारण ठेवीदारा तुमच्या विश्वासावर या ठेवी ठेवत असतात आणि त्या ठेवीदारांना कुठेही तडा जाऊ नये म्हणून ही जी रक्कम वसुलीला उद्या त्रास होऊ नये. कारण हे तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे रस्त्यावरचं भूत घरात घेतल्यासारखं काम आहे संस्था काढणं म्हणजे.